नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो काही दिवसाआधी आपण बघितलं होतं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे ग्रुप डीच्या जे आहे झालं होतं मित्रांनो आणि आता त्या पाठोपाठच जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे सुद्धा भरती निघालेली आहे मित्रांनो आणि ही भरतीसुद्धा ग्रुप डीसाठी आहे यामध्ये तुम्हाला परिचर शिपाई सफाईगार इत्यादी पदं बघायला इथे मिळणार आहेत तर पहा या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी सविस्तरपणे माहिती घेऊया तर सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो यामध्ये जे आहे तुम्हाला प्रयोगशाळा परिचर शिपाई पहारेकरी शवविच्छेदन परिचर त्यानंतर प्राणीगृह परिचर त्यानंतर दप्तरी परिचर सफाईगार इत्यादी जे आहे पदं बघायला मिळतील आणि त्यामध्ये रिक्त जागा जे जे आहेत बघा इथं दिलेले आहेत हा जो पी डी एफ आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता त्यानंतर बघा यामध्ये शिंपी दत्त दंतपरिचर त्यानंतर उद्वाहन चालक त्यानंतर वसतीगृहसेवक कक्षसेवक धोबे शिपाई चौकीदार नावे इत्यादी पदांची ही भरती निघालेली आहे मित्रांनो ग्रुप डीसाठी भरती आहे आणि यांचे जे वेतन, एथे वेतन, बगु, बगु वेतन एथे, आ, आहे तुम्ही इथे वेतन बघू बघू शकता वेतनसुद्धा चांगल्या प्रकारे इथे मिळणार आहे त्यानंतर बघा प्रयोगशाळा परिचर माळी कक्षसेवक आणि बाह्य रुग्ण विभाग सेवक, सेवक त्यानंतर सुरक्षा रक्षकशी सुद्धा वैकेंसी यामध्ये निघालेली आहे आणि यासोबतच आपण जे ऑनलाईन अर्ज केव्हापासून करू शकतो तर बघा तीस बारा दोन हजार तेवीसपासून म्हणजे कालपासून जे आहे याला अर्ज करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि अंतिम दिनांक जे आहे तर तीन एक दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे तुम्ही नाही ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत आणि ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती तीस बारा दोन हजार तेवीसला प्रसिद्ध झालेली आहे आणि शेवटचा दिनांक आहे चोवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला जर आणखी या संबंधी जर माहिती हवी असली तर तुम्ही बघा डब्ल्यू 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 डॉट एस बी जी जी एम सी धुळे डॉट ओ आर जी या यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करू शकता आणि सविस्तरपणे माहिती तिथे घेऊ शकता त्यानंतर बघा अशा प्रकारे जे आहे हे ग्रुप डीची वॅकेन्सी मित्रांनो हे महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये निघालेली आहे तर मग व्हिडिओ थांबवता येतेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद